दोन सामोरे जाईल तो पहा पहिल्या चेंडूवर प्रहार करत असताना चेंडू वाढवला सीमा पार षटकार टोको डीजे कर्णधार आहेत आणि त्याचं रूपांतर एक धावेमध्ये झाले. एक एक धावा रोखणं गरजेचं असेल कारण की ह्या सामन्यामध्ये दोन्ही संघांसाठी करूया मराज अशी समीकरण असणार आहे. कारण की इकडून तुम्हाला जर जिंकले तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या फेरीमध्ये जाऊ शकता आणि इकडून जर तुम्ही हारले तर तुम्हाला ही टुर्नामेंट पाहण्यासाठी परत 365 दिवस. पहा चेंडू आहे चौकार 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 फलंदाज बात काय हिट केलाय डायरेक्ट हिट फलंदाज चेतनला पाठवलाय माघारी तो म्हणजे समीर पाटील अष्टपैलू खेळाडू ज्याने मागच्या सामन्यामध्ये अफलातूनशी फलंदाजी केली तो सदाटू विकासाशी कॉम्बिनेशन मैदानामध्ये तुम्ही पाहिलं. एक धावेवर समाधान. आता समीरकडे स्ट्राईक रोटेट झालेली आहे. नक्कीच काहीतरी रणनीती असेल समीरच्या मनामध्ये. तर पहिल्याच ओव्हरमध्ये जर आपला विकेटचं पतन झालं तर नक्कीच त्याच्या मनामध्ये आता सामन्याला पकडून ठेवण्यासाठी काहीतरी रणनीती करूनच तो उतरला असेल मैदानामध्ये वन डाऊनच्या स्वरूपात. तर पाहूया सदा यांचा शेवटचा चेंडू असणार आहे. हा एकही स्वेअर चेंडू त्यांनी चाकलेला नाही आहे. सगळे चेंडू पहा पहा काय डिलिव्हरी काय गोलंदाजी काय वेग भन्नाट 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 अक्षरशः समीरला समजण्याचं झालंय. अरे की पहिला चेंडू वेस पहा फटका तर खूप उंच पहा अंतर तेवढं लांब आहे का. येस अंतर देखील पार केले ठोको डीजे षटकार की हा वाईट चेंडू आहे अतिरिक्त चेंडू. हा चेंडू तुम्हाला परत टाकावा लागेल कारण की ज्यावेळेस गोलंदाजावर मोठा फटका येतो त्यानंतर त्याच्या हातावर कंट्रोल राहत नाही आहे दिशेवर कंट्रोल राहत नाही आणि त्याचं रूपांतर वाईट चेंडूमध्ये.
हा सौकार मध्ये रूपांतर झाले गच्चार क्षेत्ररक्षक डीजे तर विश्वास होता ते विश्वास परिपूर्ण करत नसताना विकासने तर तुटून पडलाय गोलंदाजावर, कारण की सुरुवातीला जेव्हा तो आला फलंदाजासाठी ओपनिंगला त्याने पहिल्या चेंडूमध्ये षटकार मारून आपली सुरुवात केली आणि दाखवून दिले की मैदानामध्ये मोठे फटके मारण्यासाठीच माझी ओपनिंगमध्ये गिनती केली आहे तो दाखवून देतोय. वॉट थप्पनचा पाचवा चेंडू. आता समीर पाटील थांबणार नाहीये, चेंडूला वाढवलाय सीमा पार. डीजे अमित पहा फटका तर स्टेट आणि झेल इजी सोपी आणि पहा या झेलचं तुम्हाला परिपूर्ण परतफेड करावी लागेल. ही झेल खूप महागात पडेल. तर विनंती असेल नवनिर्माण प्रतिष्ठानाचे सर्व मित्रमंडळी पदाधिकारी संदीप भाऊ, गौतम भाऊ, अमित भाऊ सर्वांना विनंती असेल की तुम्ही स्टेजवर आसन असतो व्हायचं आहे. तर धाव फलक जाऊन पोचलाय 35. लॉस ऑफ वन विकेट. दोन ओव्हरचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आता मैदानामध्ये ज्या खेळाडूचा झेल सोडलाय नक्कीच तो त्या संधीचा फायदा घेईल का, तर नक्कीच प्रयत्न तर असणार. आता जयसनला आमंत्रित केलंय, नक्कीच जयसनवर विश्वास दाखवलाय, भरोसा दाखवलाय आणि त्याला गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलेलं आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केला. हे आक्रमक फलंदाज आहे, त्यांना रोखण्याचं काम करतो का, कारण की ज्याप्रमाणे दोघं फलंदाजी करतायत तर पवेल इलेव्हन मधनं सेट होऊनच गेलेत जणू काही. पहा वाईट चेंडू, पहा प्रेशर प्रेशर प्रेशर, या प्रेशरमध्ये गोलंदाजी करावी लागते कारण की ज्या वेळेस हे दोघं मैदानामध्ये षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करतायत तर नक्कीच गोलंदाजावर प्रेशर असणारच आणि ते मैदानामध्ये दिसून येते आपल्याला. पहा नो मॅच लँडमध्ये चेंडू लँड झाले. पाहूया झेल पकडतोय का. झेल वर तर आलेला होता सुशांत पण ती झेल आवेगाच्या बाहेर असल्या कारणाने पंचा इशारा करतायत की येस आउट. समीर पाटीलची खेळ संपुष्टात, रन आउटच्या स्वरूपात समीरचा खेळ समाप्त होतोय मैदानामध्ये. साठी मैदानामध्ये दाखल होतोय संकेत उर्फ होल्डर, ज्या नावाने त्याला टोपण नावाने ओळखला जाते तोच होल्डर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. त्याच्यावर भरोसा दाखवलेला आहे. आता उम्मीद की किरण हो जगाएंगे क्या. मैदानामध्ये पाहूया आपण जयसनला तर सफलता मिळाली आहे,
रनआउटच्या स्वरूपात का असेना, पण ज्या खेळाडूवर ज्या खेळाडू षटकारांची चौकारांची आतिषबाजी करत होता त्याला तंबूचे आश्रय खाली पाठवलंय. पहा फटका पहा, येत्या क्षणी चेंडूला पाठवलाय सीमा पार ठोकोडीचे. काय बॅटिंग करतोय, इम्प्रेस करतोय सर्व फॅन फॉलोअर्सला. त्याचे भरपूर फॅन्स आता इथे मैदानामध्ये आहेत. पहा चाबुक शॉट आणि एकाच धावेवर समाधान. जणू युवान इलेव्हन संघाचे खेळाडू मैदानामध्ये जात असताना अगोदरच पवेलियन कक्षामधूनच रेडी होऊन जात आहेत असं दिसतंय, कारण की जो येतोय तो चौकार षटकार आणि सुरुवात करतोय आणि संघाला उंच शिखरावर नेण्याचं काम करतोय. मी पाहू शकता मैदानामध्ये चौथा बॉल जेसनचा सामोर जाईल तो विकास स्ट्रायकर बॅट्समन जो ओपनिंगला आला होता. पहा चेंडू तो खूप उंच गेलेला आहे, यष्टी रक्षकाच्या हातात जेलबाद विकास जी गेली संपुष्टात. मैदानामध्ये राहुल विकासने वैयक्तिक कुठल्या आहेत त्या सव्वीस धावा. वाईट पण आम्हाला इशारा करतायत की हा वाईट चेंडू आहे, हातावर नियंत्रण नाहीये, त्यामुळे जणू काही हा वाईट चेंडू स्वेअर चेंडू धावेमध्ये वर धाव संख्या जाऊन पोचली 45. पहा विचार जर केला तर 15 सरासरीने धाव संख्या कुठताना दिसतोय युवान इलेव्हन संघ. ओहो हो काय फटका साजवलाय कॉमेंट्री बॉक्स जवळ, चेंडू गेलाय सीमा पार डीजे. तुम्ही पाहिलं विकास आला पहिले ओपनिंगला, त्यांनी षटकारांनी सुरुवात केली, नंतरला चेतन आला त्यांनी देखील चौकारांनी सुरुवात केली, समीर आला षटकारांनी सुरुवात, संकेत आला षटकार आणि आता राहुल आला तो देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून षटकारांनी सुरुवात केली. काय फलंदाजी आहे, काय बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्यामध्ये तुम्ही पाहू शकता युवान इलेव्हन मध्ये. समीरने सर्वांना कानमंत्र देऊनच ठेवलाय जणू काय की मैदानामध्ये उतरल्या उतरल्या गोलंदाजांवर तुडून पडायचंय. आता टप्पण घेऊन आलेला दुसरा षटक वैयक्तिक आणि संघाचा आहे चौथं षटक पाहू शकता होल्डरसाठी. ओहो आता कमी गतीचा चेंडू हाताळत असताना आणि डॉट चेंडूची समाप्ती होते मैदानामध्ये. मी पाहू शकता टप्पणकडे व्हेरिएशन आहेत, गुणवत्ता देखील तेवढीच आहे आणि वेग देखील तेवढाच आहे. ते पणाला लावत असताना मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. ज्या क्षणाला दुसऱ्या षटकामध्ये जर तुमच्यावर अहाकार माजवला होता फलंदाजांनी. पहा पहा क्षेत्रक्षण तर उत्तम झालं तिकडे, अडवण्यात यश आलं नाही तर एकच धावेवर समाधान. कर्णधार असल्या कारणाने जबाबदारी मोठी असते कांद्यावर, ते दाखवून देतोय टप्पण मैदानामध्ये. पहा अखोल तर केला होता पण जेलबाद केळी संपुष्टात राहुलची डीजे.
आणि की सकाळपासून आम्ही पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये देखील त्यांनी खूप चांगलं असं संगीत आपल्या समोर पोहोचवलं, त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहा लोअर फुलटा चेंडू होता आणि इथे देखील झेलबाद, तिथे आहे पांडे. वो नहीं करेंगे कभी गलतियां. डीजे वाव, हे की काळाचं फेमस गाणं होतं ह्या गाण्यावर. आमच्याकडे आहे हे गाणं, ज्या वेळेस लॉन्च झालं होतं, रिलीज झालं होतं, त्यावेळेसचे हिरो आमच्या स्टेजवर तुम्ही पाहू शकता बसलेले आहेत. आणि आता ते ह्या वयामध्ये गाण्यावर नाचू शकत नाही, नाही त्यांना नाचवतील. पहा पहा गोलंदाजी पहा, टप्पांनी आता इम्प्रेस केलंय आणि आता त्यांनी दुसरं षटक स्वतःचं का घेतलं ते दाखवून देतोय मैदानामध्ये. धाव फलक स्थिरावतोय, ज्या धावसंख्येने पहिल्या तीन षटकामध्ये धावसंख्या आल्या होत्या त्या आता कुठेतरी थांबल्यात. पहा फटका तसा सजवलाय आणि पहा इथे देखील फलंदाज बाद डीजे. डीजे धाव फलक जाऊन पोहोचलंय 52. या षटकामध्ये थप्पांनी फक्त आणि फक्त एक धाव दिली आणि तीन मोठे हादरे धक्के दिले, ते म्हणजे युवान इलेव्हन संघाला. काय गोलंदाजी म्हणावी लागेल. जर दुसऱ्या षटकामध्ये एवढे प्रथमेश मैदानामध्ये दाखल झालेला आहे, प्रथमेश उर्फ बाळा, बाळा म्हणून त्याची ख्याती आहे या आता शेवटचं षटक घेऊन आले मैदानामध्ये सात्विक. फटका तर सजवला, चेंडू गेला सीमा पार, षटका डीजे. डीजे लगाया था थांबता येणार नाही, कारण की मैदानामध्ये आतिषबाजी चालू आहे. होल्डर नावाचा वाधळ जो संकेत नाव. ओहो आता पहा नशिबाची साथ, यष्ट्यांचा वेध लावता पण बेल्स काही पडल्या नाहीयेत. नक्कीच दुसऱ्या बेल्स पडल्या नाहीयेत, त्यामुळे हे विकेट आपण देऊ शकत नाही. काय होल्डर काय संकेत, फलंदाजी करतोय मैदानामध्ये, इम्प्रेस करतोय. सात्विकवर हल्ला, पण सात्विकने देखील दाखवून दे काय पलटवार करत असताना डॉट चेंडूची समाप्ती. हो हो रिव्हर्स अटेम्प्ट पहा. हो हो मैदानामध्ये आगळा वेगळा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पहा दोन चोरट्या धाव चित्त्याच्या वेगाने मैदानामध्ये पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज. हा तुम्ही पाहू शकता रनिंग काय आहे दोघांची.
पाणी बिणी पाहिजे असेल तर मागू शकता मित्रांनो. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. पहा पहा आता कुठेतरी डॉट चेंडू मैदानामध्ये. धाव फलक जाऊन पोहोचले 60. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. नक्कीच पाणी खेळाडूंना तुम्ही पोचवायचं आहे, कारण की या भर उन्हामध्ये तुम्ही पाहू शकता खूप सारं टेम्परेचर आहे, नक्कीच थकवा जाणू शकतो, तहान लागू शकते, आणि अशा क्षणाला जर पाणी मिळालं तर नक्कीच खूप सारे प्रॉब्लम उपलब्ध होऊ शकतात. पाहूया गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज. पा चेंडूला पाडलाय सीमा पार, षटकार डीजे. जे पहा इम्प्रेस केलंय संकेतने. आता त्रिफळा उद्ध्वस्त बदला मैदान में बदला लेते हुए. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 66 आणि 67 चं टार्गेट मैदानामध्ये सेट करत असताना 30 चेंडूमध्ये 30 चेंडूमध्ये 67 धावा तुम्हाला करायचे आहेत. काय फलंदाजी, काय फलंदाजी मैदानामध्ये करत असताना. जर समीर पराभूत चांगली फलंदाजी करू शकला तर नक्कीच त्यांनी त्याचे बॅट्समन तसे तयार करून ठेवलेत मैदानामध्ये आपल्या संघामध्ये. आता याच्यानंतर यातला जो संघ निघेल तो लढत देईल तो म्हणजे जय श्रीराम इलेव्हन संघासमोर. 67 टार्गेट आहे. 30 चेंडूमध्ये 67 धावा कुठायच्या आहेत. पण जर विचार केला यशवीर इलेव्हन संघाचा तर त्यांच्यामध्ये देखील अफलातून अशी फलंदाज आहेत.
थँक यू व्हेरी मच भाग्यवान. उपस्थित तमाम लाड़के क्रिकेट क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक अधिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघताय तुम्हा सर्वांची आवडती लाडकी स्पर्धा, ज्या स्पर्धेची वाट आपण 365 दिवस बघत असतो अशी स्पर्धा लोडा हेवन क्रिकेट क्लब आयोजित लोडा हेवन प्रीमियर लीग 2023. तर आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 5 मैदानावरती युवान वर्सेस यशवीर. युवानने 67 केल्यात, 68 धावांचं लक्ष यशवीरला पूर्ण करायचं निर्धारित 5 षटकांमध्ये. तर यशवीर ज्यांनी आज सकाळी विजयाचं खातं उघडलं पण पुढच्या सामन्यात ते पराभूत झाले. युवानने देखील पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला ते सामोरे गेले. त्यानंतर युवानने एक मॅच जिंकली, यशवीरने एक मॅच जिंकलेली आहे. मात्र बघूया आता या दोघांमधून हा सामना कोण जिंकणार. बॉलिंग मार्गवर हा चेंडू यावेळेस सुंदर होता, बॅकफूटवर ढकलला फलंदाज तेजस आणि स्वप्नील बॉलिंग मार्गवर विकास. 68 टार्गेट आहे मोठं आजच्या दिवसातील. आपण बघताय पहिल्या सामने धावा झाले होते 47, त्यानंतर 32, त्यानंतर 56 आणि मागच्या सामन्यात चांगला धावा झाला. हा चेंडू यावेळेस गॅपमध्ये खेळतायत. व्हॉट अ शॉट, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. अकाउंट ओपन होतं यशवीरचं अकाउंट तेजस या ठिकाणी ओपन होत आहे आणि एकूण 68 करायचे आहेत. मोठं लक्ष आणि 5 ओव्हरमध्ये 30 चेंडूमध्ये 68 करायचे आणि प्रतिषटकामागे आपण विचार केला तर या ठिकाणी 13.60 ही धावांची आवश्यक गती आहे. बॉलिंग मार्गवर विकास. हो फ्रंट फुटवर आले, ड्राईव्ह करतायत मिड ऑनला. हो बॉबी स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतायत. फिल्डर्स नेम चेतन. आणि चेतनचे हे स्टाईल बघा अत्यंत जबरदस्त आकर्षित करते, लक्ष वेधून घेते. असंख्य धावल कधी आपण बघताय. 5 रन. 5 धावा पहिले षटक सुरू आहे. 3 चेंडू झालेले आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा, मॅचचा रिदम तोडू नका. पुन्हा एकदा युवांचा गोलंदाज विकास. हो चेंडू हवेत आहे, झेल होईल का आणि समीर हवा का झोका. और जबरदस्त झेल आपण बघताय. पहिल्या मॅच मध्ये काय फिल्डिंग गेली, मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग गेली आणि आता मात्र हा झेल टिपताय. दुसरा धक्का मैदानावरती स्वप्नील बॅक टू द पॅवेलियन. नवीन फलंदाज अंकित तिसऱ्या क्रमांकावरती. हा चेंडू हलक्या हाताने खेळतायत कव्हर पॉइंटच्या दिशेने. ओ हो हो आउट, रन आउट, आणखीन एक धक्का, विग विकेट. अत्यंत
गाजलेलं आहे गाणं आपण बघताय भरपूर चर्चेमध्ये. 5 धावा धावपळ करती आमच्यासोबत संदीपदादा पगडे आहेत. फार मोठी जबाबदारी त्यांच्या कांद्यावरती या स्पर्धेची. दुसऱ्या बाजूला आपण बघताय पंचांच्या भूमिके ज्यांना आपण मगाशी बघितलं कुंदनदादा पगडे हे देखील इन ॲक्शनमध्ये होते पंचांच्या भूमिकेत. पुढे आले बॅक टू द बॉलर खेळताय डॉट बॉल अत्यंत चांगली गोलंदाजी. षटक संपले पहिलं तावा धाव फलकावरती आहेत फक्त आणि फक्त 5 आणि विकेट आपण बघतात एकूण गेले 2 गडी बाद झाले आहेत आणि विजयासाठी करायचे 68 म्हणजे अजूनही 63 धावांची गरज. 24 चेंडूमध्ये 63 धावा अत्यंत बिकट परिस्थिती मैदानावरती आपण बघतायत. यावेळेस यशवीरची कारण धावा आल्याने पहिल्या षटकामध्ये आणि त्या 2 गडी त्यांनी गमावलेले आहेत. आता चेंडू शिल्लक आहे 24 आणि 63 धावा करायचे आहेत. तर बॉलिंगमध्ये परिवर्तन आणि बॉलिंग मार्गवर येतोय युवांचा अत्यंत टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू संकेत ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये इम्प्रेस केलं होतं आणि बॅटिंगही जबरदस्त केली या मॅचमध्ये. बघूया आपण किती धावा केल्यात. आम्हाला अजय औरंग्या सांगतील. अजयही आमचे सदस्य आहेत या कमिटीचे. आणि काय बॅटिंग बघा अष्टपैलू आहेत. 22 धावा केल्या संकेतने आणि आता तो बॉलिंगसाठी सज्ज झालाय. एक जेन्युइन ऑलराऊंडर आपण बघताय. आता एक डाव्या हाताचा अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर बॉलिंग मार्कवर. ओहो फास्ट अटॅमध्ये चेंडू निसटला. सेकंड अटॅमध्ये झेल टिपलाय. प्रथम मॅच सेलिब्रेशन मैदानावरती फलंदाज बाद झालाय. अंकित बाद झालेत मैदानावरती साजर येत आहे. 3 गडी बाद झाल्यात मैदानावरती यशवीरची. यशवीरची थोडीशी नाजूक स्थिती आपण बघताय. इथे आले आल्या संकेत. संकेतच्या हातात बॅट द्या तो धावा करतो, बॉल द्या तो विकेट घेतो. आज भरपूर इम्प्रेस केले त्याने. युवांचा एक उभरता सितारा अत्यंत जबरदस्त क्रिकेट दाखवत असताना मैदानावरती येतोय साजन. पुन्हा एकदा संकेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ होता, कट करता आला नाही पण दिशेपासून भरकडले त्यामुळे पंचाने चेंडू वाईड घोषित केलाय. पंचांच्या भूमिकेत अभिषेक सर त्याचबरोबर आदित्य सर असे 2 पंच आपण बघताय इन ॲक्शनमध्ये. स्वतः चांगले क्रिकेटर आहेत त्यामुळे त्यांना आपण नियुक्त केले या लीगसाठी अंपायर म्हणून. पुन्हा एकदा हो बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय गलीच्या दिशेने. तिथे चेंडू अडल्याने एकच धाव येते आणि त्यामुळे धावसंख्या आपण बघतायत 9 आणि सिंगल डबल्सने लक्ष चेस होणार नाही. यशवीरच्या फलंदाजांना आक्रमण करावं लागेल कारण 68 करायचे आहेत आणि 68 सिंगल डबलने होणार नाही. संकेत हो खूप उंच खूप उंच आणि जातोय लांब आणि जाताना देऊन जातोय. 6 धावा यशवीरला आणि फलंदाज त्या ठिकाणी बघतोय आपण ज्याने षटकार मारलाय तो सात्विक. 6 धावा आणि याच फटक्यांची गरज यशवीरला सामना जिंकायचा असेल तर असे अनेक षटकार मारावे लागतील. संकेत हा चेंडू आउट साइड दी ऑफ स्टम्प बाहेर पिचिंग झालाय त्यामुळे पंचांनी 9 घोषित केलं आणि फ्री हिट आता मात्र मिळणार. तर 9 बॉल आहे आणि अतिरिक्त धावा. गोलंदाज किती मोठा असू दे, महान असू दे, इंटरनॅशनल लेवलचा असू दे, षटकार आला की दबाव येणारच आणि तो दबाव दिसला आपल्याला. हा चेंडू 9 आला फ्री हिट होता पण वाईड बॉल आहे त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू असेल आणि वाईटच्या आधाराने धावसंख्या मात्र गती घेते जाऊन पोचते ती 15 घरात. त्यासोबत स्कोरर आहेत अजय ओरांग्या
मैन फ्रॉम दुबई. हो यावेळेस ड्राइव करतायत ऑन साइड ला क्षेत्ररक्षक लॉन्ग ऑन वन आले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो खूप चांगला आणि फलंदाज होत आहेत बाद. जावं लागेल सात्विक ला डगआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज धनेश 6व्या क्रमांकावरती एकूण 4 गडी बाद 4 विकेट गमावलेले अश्विनने. असं वाटलं होतं ही भागीदारी आता मोठी होणार हो जाणार आणि खूप चांगली बॅटिंग करत होते. सात्विक षटकार लगावला होता पण चांगलं कमबॅक मैदानावरती संकेतचं. अवांतर चेंडू जरूर आले त्या षटकामध्ये. 3 चेंडू अवांतर आलेत एक्स्ट्राच्या रूपांमध्ये. स्ट्राईकला यावेळेस फलंदाज धनेश. हा चेंडू ड्राइव केला डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले चांगलं क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग. एकच धाव आणि धावसंख्या धावपळ कधी बघता पण 17 रन हो चुके और 4 विकेट गावा यशवीरने. आउट होने वाले बल्लेबाज तेजस स्वप्निल अनिकेत और सात्विक. ये 4 विकेट गवाए. हो यावेळेस मात्र चेंडू रीड करू शकले नाही. असं वाटलं त्यांना की चेंडू मागे जाईल लेग स्टंपच्या पण चेंडूने त्यांना फॉलो केलं आणि चेंडू मात्र शरीरावरती अदळून तिथल्या तिथेच थांबला. हा डॉट बॉल आणि अशा प्रकारे आपण बघताय 2 षटक संपन्न होत आहे. धावसंख्या धावपळ गती 17 करायच्या आहेत अजूनही. आपण बघितलं इथून 51 68 टार्गेट आहे. 51 रिक्वायर्ड फ्रॉम 18 बॉल. तर 18 चेंडू आणि 51 धावा करायचे आहेत. टार्गेट वाढत चाललंय रिक्वायर्डेड वाढत चाललंय कारण धावा आल्या नाही. पहिल्या षटकात केवळ 5 आल्या. मागच्या षटकाची सुरुवात चांगली झाली होती आपण बघितलं जरा पण त्या षटकातही नंतर चांगलं कमबॅक झालं संकेतचं. बॉलिंग मार्गवर वेदांत या ठिकाणी येत आहेत. सचिन पाटील यांचं देखील आगमन होतंय. मॅन फ्रॉम निळजे त्यांनाही आपण नाही उद्या उद्या खेळताना दिसतील सचिन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुठेतरी मोबाईल ठेवून गेलाय. बघा घेऊन जा महागडा मोबाईल आहे आयफोन आहे तो मोबाईल असा कुठे टाकून जाऊ नका. आणि अर्धा सफरचंद बघितलं की प्रत्येकाला आवडतो तो मोबाईल. हा चेंडू कॉट बिहाइंड आउटसाइड द एज आणि खूप चांगला झेल गुड कॅच फलंदाज बाद. बात केलं फलंदाज या ठिकाणी बाद झाले धनेश. नवीन बॅटर तपन. तपनला तापावं लागेल आता मात्र दुपारच्या रगरगते उन्हामध्ये आणि मोठे स्ट्रोक खेळावे लागतील अन्यथा यशवीरचं अस्तित्व आता मात्र धोक्यात आलंय. झिंकू किंवा मारू याच वृत्तीने खेळावं लागेल. हो हो हो
वॉट अ शॉट, जितकी जास्त उंची तितक जास्त अंतर, चेंडू सीमा रेषे बाहेर, छू मंतर सिक्सर। लहरों से डर कर नौका का पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ओ यावेस मात्र आप ट्रैकर पर दिशा बसून बरकट ले वाइट चा इशारा, आदिता चेंडू और पिच बैट चा रडार मध्ये होता, हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन टाकने का प्रयत्न पण दिशे पासून भरकटले वेदांत आणि वाइड ने धाव संख्या धावपळ होती 24। अजूनही आपण बघितलं तर 24-40 धावांची गरज आहे, 24 24 रन हो चुके। ओहो मिस टाइमिंग, टॉप एज, ओ वेल कैच, फलंदाज बाद वेदांत करतो सेलिब्रेशन, आणखी एक धक्का। बैटर जेसन, जेसन चांगल कम बैक वेदांत, पुन्हा एकदा वेदांत ओवर द विकेट, हो स्टेप आउट झाले होते आणि डॉट बॉल, चांगलं कम बॅक वेदांत, षटकार आला त्यानंतर वाईड आला त्यानंतर मात्र विकेट घेतला आणि आता आपण बघतायत, बघा युवांचे कॅप्टन समीर भरपूर खुश आहेत, चेहरे बे मुस्कान नजर आ रही है समीर के। हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल, वाईटचा इशारा आणि या ओव्हरमधला आपण बघता हा वाईट क्रमांक दुसरा, या षटकात दोन विकेट बघितले आपण, दोन वाईट बघितले, एक षटकार बघितला, एक डॉट बॉल बघितला, एक नाट्यमय षटक आपण बघताय। गोलंदाज पुन्हा एकदा वेदांत, हो फूल करता है समोषित रक्षक, आणखीन एक धक्का मैदानावरती यशवीरला, फलंदाज बाद होतोय जयसन। बॉल वन टू गो तो वेदांत, वेदांत आज वाढदिवस आहे, बर्थडे आहे, बर्थडे बॉय वेदांत, वाढदिवसाच्या तुला लक्ष लक्ष शुभेच्छा, तुला उदंड आणि आरोग्यदायी अशी लाभू दे आणि तुझ्या यशाचा आलेख सदैव उंचावत राहू दे। इंटरनॅशनलमध्ये पीटर सिडलने बर्थडेच्या दिवशी हॅट्रिक घेतली होती आणि इथे ओव्हर हॅट्रिक घेतलेली आय थिंक वेदांतने, सगळ्यात खास दिवस त्याचंच नाव वाढदिवस आणि वाढदिवसाच्या दिवशी वेदांतची कामगिरी चांगली झाली आहे आणि बघूया वेदांत संध्याकाळी सेलिब्रेशन होईल जेव्हा संघ टॉप फोरमध्ये दाखल होईल, पण अजूनही प्रवास खडतर आहे, अजूनही सामना जिंकायचा आहे आणि त्यामुळेच इथून लगेचच सेलिब्रेशन करून चालणार आहे, पण बर्थडे सेलिब्रेट होणार प्रश्नच नाही। एकूण धावा झाले दाबल करती आपण बघतात 1-26, अजय उरंगे आमच्या सोबत आहे जे कमिटीचे आमचे मेंबर आहेत, धडाडीचे कार्यकर्ते, दिवस रात्र मेहनत करतात, अजय 2 दिवस घरीच गेले नाही। संकेत पुन्हा एकदा, हा चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, ओ हो स्किड झाले वेदांत, ओ हो तिथे पुन्हा एकदा दोघांमध्ये तू तू मैम आहे,
धावसंख्या 28, 40 धावांची गरज आहे. तर 67 टू विन आहे, त्यामुळे 39 करायचे. वाईड बॉल, भरपूर वाईड चेंडू येताना दिसले आपल्याला या इनिंग मध्ये. मागच्या षटकात देखील 2 वाईड संकेत ने त्याच्या पहिल्या स्पेल मध्ये 2 वाईड एक नो बॉल टाकला होता. संकेत लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ओ हा चेंडू देखील पुन्हा डागावा लागेल. काय तर कॉमेंट्री बॉक्स जर यष्ट्यांच्या मागे असतात तर आपल्याला चेंडू व्यवस्थित कळाला असतं की कुठे पिचिंग झाला, किती बाहेर गेलाय, त्याचं चांगलं वर्णन करता आलं असतं. पण या मैदानावरती तशी करतो व्यवस्था नाही आहे. हा चेंडू खूप जास्त बाहेर पिचिंग झाला होता. पुन्हा एकदा संकेत लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हाफ ट्रॅकर, यावेळेस मात्र वेगवान चेंडू कम बॅक करताना संकेत. आपण बघताय 30 आणि बघा त्यांना होल्डर या नावाने ते परिचित आहे, जेसन होल्डर. आणि जेसन होल्डरचा ड्रीम मॅट्रिक कोण आहे माहिती आहे का? जेसन होल्डरने सांगितलं की मला केएल राहुल, विराट कोहली आणि रोहित शर्माला तिघांना बाद करायचं, ती माझी ड्रीम मॅट्रिक आहे. आणि आमच्या जेसन होल्डरची ड्रीम मॅट्रिक आहे अजून ती आम्हाला माहिती नाही, पण चांगली कामगिरी करत आहेत. धावसंख्या धावपळकडे आपण बघताय 30 धावा झाल्यात. आणि हा आता काय तर या मॅचमध्ये आपण बघताय ही 4थी ओव्हर सुरू आहे आणि अजूनही 37 करायचे आहेत. लक्ष फार दूर होत चाललंय. विकेट किती गेले आहेत आम्हाला अजय सांगतील? 8 विकेट. आता मात्र टेलेंडर, एक मिडल ऑर्डरचा फलंदाज साजन अजूनही. आता अमित आलाय टेलेंडर. हो लॉफ्ट केलाय, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव झाली आहे का? हो, गुड रनिंग बिटवीन द विकेट. अमित आणि साजन मध्ये या 2 धावा येतात आणि जुनी आपण बघताय धावा झालेली आहेत त्या 32. आमचे सगळे स्कोरर जे आहेत ना, खरं तर एम सी ए मान्यता प्राप्त आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे. हो 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 हो, गेलाय स्टँडच्या वर. व्हॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, व्हॉट अ शॉट सिलेक्शन बाय तर धावा झालेल्या आहेत 39 अजूनही 29 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहे 7 बॉल 29, 7 गेंदी और 29 रनों की दरकार. हो यावेळेस चांगला प्रयत्न, आसमान से गिरियावर खजूर पे अटके कॅच ड्रॉप झाला पण पुढे निघून गेले आणि रनआउटच्या रूपाने 9वा गडी बाद. या संघाने यायचे कॅप्टन यायचे लवकरात लवकर. तर अंतिम ओव्हर घेऊन येत आहे दास. नवीन बॅट्समन सदानंद आणि अंतिम जोडी लास्ट मन शेवटची जोडी मैदानावरती आणि बॉलिंग मार्गवर चेंडू यावेळेस डॉट. तर राहुल आहे बॉलिंग मार्कवर आणि पहिला चेंडू डॉट येते. अजूनही 29 करायचे आहेत आणि 5 चेंडू शिल्लक आहे. तर जय श्रीरामची टीम तयार आहे.
राहुल पुन्हा एकदा हा चेंडू बॉलर्स बॅक ड्राईव्ह डॉट बॉल पुन्हा एकदा जय श्रीरामने दोन सामने जिंकलेले आहेत आणि आता मात्र इथून युवाने हा सामना जिंकला तर नक्कीच त्यांची फाईट जय श्रीरामशी होईल. सुपर फोर मध्ये जाण्यासाठी मॅच असेल. हा चेंडू यावेळेस आपण बघताय डॉट येतो, केवळ औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण केली जाईल. बॅक टू बॅक तीन चेंडू डॉट आल्यात, तीन चेंडू शिल्लक आहेत आणि पुढची मॅच ती मॅच फार महत्वाची असेल. जो जिंकेल तो मात्र टॉप फोर मध्ये पोहोचेल. आणि बघा उजव्या बाजूला या सर्व ट्रॉफीज अत्यंत भव्य दिव्य आणि आकर्षक. हा चेंडू देखील डॉट. आता मेडनवर जाते की काय, हा रेकॉर्ड होईल की काय हा प्रश्न आहे. सलग चार चेंडू डॉट आल्यात. आमचे निकेश सगळ्यांशी प्रेमाने वागत असतात, सगळ्यांना आदर सन्मान करत असतात नेहमीच. त्यांच्या तोंडातून तुम्ही कधीही बघा एकदम फुलांचा वर्षाव आणि नम्रता टासून टासून भरलेले. हो हा चेंडू देखील बघूया आणि हा देखील डॉट बॉल. काय होऊन जाऊ द्या राहुल साठी शेवटचा बॉल डॉट फेकला तर मॅडन ओव्हर. LPL ची पर्व तिसरा सीजन 3 ची ही मेडन असेल का रेकॉर्ड आहे बघूया. राहुलला ट्राय करायला पाहिजे डॉट बॉल फेकण्यासाठी. फलंदाज अमितला शांत ठेवले. लास्ट बॉल हा चेंडू देखील नाही नाही नाही, अंपायर्स कॉल वाईट बॉल. व्हाईट बॉल दिलेला आहे त्यामुळे मेडन ओव्हरच स्वप्न भंगलेलं आहे. तर विजय सिंग साहेब एक डॅशिंग पर्सनॅलिटी, हँडसम पर्सनॅलिटी, रुबाबदार, शानदार, दिमागदार विजय सिंग साहेब आपका स्वागत है इस मंच पे. या नंतर टॉप फोर साठी. हो 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 हा चेंडू जाईल का आणि गेलाय. मेडन ओव्हर तर नाही पण सात धावा दिलेल्या आहेत पण सामना जिंकलेला आहे युवाने, युवान इलेव्हन. मॅच कोण आहे शेक हँड करा हँडशेक करा बघा रूल आहे. तर यशवीरचे टीम मेंबर आपण शेक हँड करा. हरणं जिंकणं हा खेळाचा पार्ट आहे, भाग आहे, त्यामुळे निराश होऊ नका. तो मॅन ऑफ द मॅच ज्यांनी धावाचा केला विकास, त्याची कामगिरी झाली झकास, तोच विकास मॅन ऑफ द मॅच ज्याने रन केले होते एकूण 23 आणि एक विकेट प्राप्त केला 5 धावा देऊन. या विकास ऑलराऊंडर. ऑनर तेजस फॉल यांना आपण सन्मानित करणार आहोत.